त्याच्या कुटुंबामध्ये आई वडिलांना सोबतच त्यांना तीन बहिणी व एक भाऊ होता. मोठ्या बहिणीचं लग्न झालं आणि रमाबाई लहान असताना त्याच्या खूप मोठे संकट येऊन पडले. त्याची आई रुक्मिणी पुत्र यांच्या आजारामुळे त्यांचे निधन झाले व त्यामुळे रमाबाई यांच्या कोवळ्या मनावर खूप मोठा आघात झाला. कालांतराने त्यांच्या वडिलांचे सुद्धा निधन झाले. आयुष्याच्या कोवळ्या वयातच त्याच्यावर इतका मोठा प्रसंग उद्भवला होता. वरुणस्तर म्हणतोय, कर गुजर गए वो भीम थे दुनिया को जगाने वाले वो भीम थे. कर गुजर गए वो भीम थे दुनिया को जगाने वाले वो भीम थे. हमने तो केवल इतिहास पढ़ा है, हमने तो केवल इतिहास पढ़ा है. इतिहास बनाने वाले वो भीम थे, इतिहास बनाने वाले वो भीम थे. कारण त्याच्यावर आपल्या लहान भाऊ आणि लहान बहिणीची जबाबदारी आली होती. त्यानंतर ते आपल्या वलंकर काका आणि गोविंद पुरकर मामा यांच्या सोबतच मुंबईतील भाईकडा मार्केटच्या चाळीत राहायला गेले. मरणस्तर इतकेच म्हणले, भीमरावांच्या कार्यात दिला मदतीचा हात, भीमरावांच्या कार्यात दिला तिने मदतीचा हात. केली हिंमत तिने प्रत्येक संकट.